चाललेलं होतं, म्हणजे ते कधी पण भाजपमध्ये जाऊ शकतील अशी परिस्थिती होती, अशींचीच समिती नेमली अशी देखील एक टीका केली. असं नव्हतं, भाजपमध्ये जाण्याचं अजितदादांचं, अजितदादा भाजपात चालले, अजितदादा भाजपात चालले हे ह्या घटनेच्या अगोदर 1-1.5 महिन्यापूर्वीपासून चालू होतं. आता त्याच्यात काही लोकांनी, मी जेव्हा तेव्हा जरा वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं का, प्रत्येकानं ज्या त्याच्या अँगलनं त्याचा अर्थ काढला, बरोबर, आणि मग अजितदादा जायला नको म्हणून पवार साहेबांनी हे केलं असं काही लोक म्हणतात, पण त्याच्यात कुठलंही तथ्य नाही. दादा जाणार नव्हते, दादा जाणार होते तर आम्ही जाऊ तर दादा जातील ना, पण आम्हाला जर माहीत नाही दादा जातात का नाही जातात तर तुम्ही आपण काय म्हणू ती शंका घ्यावी. आणि मग अशा पद्धतीने तर्क वितर्क लोक करत असतात, तर तसं काहीच कुठलं त्याच्याशी संबंध नव्हता.